गेल्या 2 दिवसांपूर्वी आमदार आशुतोष काळे यांनी आयोजित केलेल्या संवाद कोपरगावच्या विकासाचा या कार्यक्रमात नगर परिषदेच्या वतीनं देण्यात येत असलेल्या माहितीमध्ये झोपे नामक अधिकारी यांनी गोदावरी नदीत प्रक्रिया न करता पाणी सोडण्यात येते त्यामुळे नदीचे पाणी प्रदूषित होते असा निर्वाळा दिल्यानं गोदामाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं असल्याचं पाहावयास मिळालं. याबाबत नगरपालिका अधिकाऱ्यांना शिक्षा होऊ शकते असा इशारा त्यांनी देत याबाबत आपण अनेक वेळा दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. कोपरगाव लगत असलेल्या गोदावरी नदी प्रदूषित झाल्यानं या नदीच्या तीरावर मयत माशांचा खच पडला असल्याचं वृत्त गेल्या 4 महिन्यांपूर्वी निर्भीड कोपरगाव या वृत्तवाहिनीनं प्रसिद्ध केलं होतं. त्या वृत्ताची दखल घेत नाशिक येथील महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी कोपरगाव येथे येऊन गोदावरी नदीतील पाण्याचे नमुने तपासणीसाठी नेले होते. याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळानं नगरपालिकेस ठोस उपाययोजना करण्यास सांगितले आहे. नगरपालिका सांडपाण्याबाबत भुयारी गटारी योजना व प्रक्रिया प्लांट उभारणार असून त्याबाबत प्रस्ताव प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र जोपर्यंत सदर योजना कार्यान्वित होत नाही तोपर्यंत नदीचं प्रदूषण सुरूच राहणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. नदीचे होणारे प्रदूषण रोखण्यात नगरपालिका अपयशी तर ठरत नाही ना असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला असून त्याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई होणार की असेच नदीचे पाणी नदीचे प्रदूषण होत राहणार हे बघणं महत्वाचं आहे. पालिकेनं यावर अद्याप कुठलीही कार्यवाही केली नसून आता प्रशासन यावर काय भूमिका घेते हे बघणं औचित्याचं ठरणार आहे. तीन तरी होणार तशी केलं तुम्ही आता बोलून सगळ्यांच्या कॅमेरावर इथे रेकॉर्ड राहिलेली तुमची तक्रार आता का पोल्युशन कंट्रोल बोर्ड टाकणार तुम्ही एनजीटीचा पण विषय घेतला एनजीटीने तुम्हाला घेतलं बाबा महानगरपालिका नगर परिषदेला जिल्हा घेतलेला आहे आपल्या नगर परिषदेला दंड होऊ शकतो का नाही होऊ शकतो याची मला सांगा होऊ शकतो बरं काय करायचं बघा साहेब आपण दंड करायचं काय करायचं आपण नगर परिषदेला योजनेचं मान्य करतो बरोबर
सरांना विनंती केली बसवी कामाला त्या फुलावर म्हणलंय काम छोट्या फुलावर तो मोठ्या दादांच्या कारकिर्दीत झालेला फुल कितीतरी वेळा त्या लेअरसाठी बांधलो तिथं वाळू उपसव होतो त्याच्या खाली पाणी जाऊ ना तो फुल उचललेला आहे. आता पाळीवर किती जण चाप भेटेल मला सांगता येणार नाही, पण माझा जो छोटासा हात भेटेल मी बसवी साहेबांनी विनंती केली खूप वेळा तर त्याच्या जवळ म्हणजे मला तो तहसीलदार साहेबांना पण केली होती माझ्या तर त्याच्याजवळ वाळू उपसव होऊ देऊ नका कारण तो फुल उचललेला आहे. आणि जिथं घाट आहे ना उतरायचा घाट तिथंच गटर सोडलेली हो दादा तिथंच गटर सोडलेली बघ सोडलेली फुलाचा फुलाचं पण तुम्ही एस्टिमेट कारण काय त्याला असेल तहसीलदार साहेब येते आहे ते वाळू उपसाव करण्यासाठी तुम्ही येतात फुलाचं पण एस्टिमेट करा किती खर्च आहे आपण बघू दादा गणपतीचं काय निर्भीड कोपरगाव न्यूज योगेश डोके कोपरगाव.